या संगणक चालकांची भरती त्रयस्थ संस्थेमार्फत करून त्यांना मानधन देण्याचा ठराव पालिकेने केला. त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. या ठरावमुळे कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ येईल असा आंदोलकांचा आरोप आहे. रायगडचे भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष जनार्दन नाईक यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ते उपोषणाला बसलेत. मुंबई गोवा महामार्गासाठी पळसपे ते इंदापूर भूसंपादन झालं, त्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेनं विविध मागण्यांसाठी माळशिरस नगर परिषदेवरती हलगीनाद मोर्चा काढला. घनकचरा प्रकल्प सुरू करावा, अग्निशमन गाडी खरेदी करावी, महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय करावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा होता. यात महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं. गोकुळ शिरगाव इथल्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईच्या निषेधार्थ मनसेनं आंदोलन छेडलं. भाजी विक्रेत्यांना जागा द्यावी, अन्यथा सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा आंदोलकांनी दिला. ठाण्यातल्या बदलापूरच्या प्रांजी गार्डन परिसरात नाला साफ न करताच त्यावर फुटपाथ बनवला जातोय. यामुळे पावसाचं पाणी नाल्यातून न जाता ते रस्त्यावर येणार आहे. तसंच या फुटपाथचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या भैरवनाथ शुगर कारखान्यावर शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी बोंबाबोंब आंदोलन केलं. मागच्या वर्षीच्या गळीत हंगामाचे ऊसाच्या बिलाचे 200 रुपये न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं. ऊस दर संघर्ष समितीनं हे बेमुदत आंदोलन सुरू केलं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी विरुद्ध व्यापाऱ्यांचा वाद चांगलाच पेटलाय. आडते आणि व्यापाऱ्यांनी आंदोलन करत बाजार समिती बंद केली. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी होत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. तात्काळ ही बाजार समिती चालू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. वर्ध्यात आर्वी तालुक्यातील मदनागावचे शेतकरी मोतीराम मडावी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे त्रस्त झालेत. शेतातील सागवानाची झाडं तोडण्यासाठी ते गेल्या 14 वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात चक्रा मारतात, मात्र अजूनपर्यंत त्यांची कोणीही दखल घेतलेली नाही. सोलापुरातल्या भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचारात 2 गटात राडा झाला. विद्यमान संचालक प्रभाकर देशमुख यांनी याविरोधात प्रचार का करता म्हणत धक्काबुक्की केली. दगड उचलले आणि दांडक्यानं मारहाण केल्याचा आरोप कामगारांनी केला. तर गाडीतून जाताना आपल्याला अडवून धमकावत मारहाणीचा प्रयत्न केल्याचा प्रत्यारोप प्रभाकर देशमुख यांनी केला. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी दाम्पत्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. बदनापूर तालुक्यातील राळा हिवरा गावातील संतोष पाटोळे असं त्यांचं नाव आहे. ट्रॅक्टर घेण्यासाठी एजन्सीला त्यांनी चेक दिला होता, मात्र तो चेक दुसरीकडेच वापरून पाटोळेंची फसवणूक करण्यात आली. याबाबत तक्रार करूनही पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. मीरा भाईंदरमध्ये बहिणीच्या घरात 26,60,000 रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपी भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फरमान जावेद खान असे आरोपीचं नाव आहे. त्यानं छोट्या बहिणीसाठी लग्नाला ठेवलेल्या पैशांवरच गल्ला मारला. मीरा रोड पोलिसांना गुजरातमधल्या बलसाड रेल्वे स्थानकातून आरोपीच्या त्यांनी मुसक्या आवळल्या. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे